स्वरूप अगं तुम्ही पुढच्या आठवड्यात येणार होतात ना. सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. बस कशी आहेस तू? तू कशी आहेस? ठीक आहे. अरे ग दीदी, कसं काय अचानक? काय नाही, मस्त. तुला भेटायला. कशी आहेस माझी बाळी? ठीक आहे. बरी आहेस ना? पाहिले काय अवस्था करून घेतली आपल्या पोरीनी. आय थिंक शी इज फाईन. आय एम राईट सुरुचि. निनी कुठे दिसत नाही? मीटिंगला गेली. तिला माहित नव्हतं तुम्ही आज येणार आहात. अगं ही सगळी आयडिया स्वरूपची. सरप्राईज देऊया म्हणे. एनिवे तू कधी आलीस? आजच सकाळी. ओके सामान कर तुम्ही. कशी आहेस तू? खरंच बरी आहेस ना? जेवढी असायला पाहिजे तेवढी बरी आहे. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा शॉकच बसला. वाईट वाईट विचार मनात यायला लागले. शंका कुशंकाने मन भरून गेलं. अशा वेळेला मी तिकडे राहणं शक्यच नव्हतं. सारखं मनात यायचं, कशी राहत असेल ही तिकडे. बरं झालं, बरं झालं तू इथे राहायला आलीस. इतका चांगला उमदा मुलगा होता आणि मॉन. मामा प्लीज. ए दीदी 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 आज चल ना, मी तिच्यासाठी काय काय गमती आणल्यात मला तर दाखवायच्या. चल ना. अगं पण जरा थांब तरी स्वरूप, निनीला येऊ दे, मग एकदमच सगळं उघडू आपण. बघ मामा, तुम्ही जे शॉपिंग केलं ना ते तुम्ही नंतर दाखवा. मी तिच्यासाठी माझ्या कमाईतनं काय काय गिफ्ट आणलेत ती मला तिला दाखवायची आहेत. तुझी कमाई म्हणजे काय? अगं आता वेकेशन होतं ना तेव्हा एका पिझ्झा शॉपमध्ये काम केलं आवरली बेसिसवर. $20 रोज मिळायचे. तुला गिफ्ट आणलेत त्यातनं. मला काहीच माहित नाही. मी सांगितलं होतं आई बाबांना तुला सांगायचं नाही म्हणून. सरप्राईज द्यायचं होतं. या सो लेट्स गेट गोइंग. चला या. झालं माय लेकींचं रडून बिडून. यु नो आय रिमेंबर दोज ओल्ड हिंदी मूवीज. मा बेटी. तुम्हाला नाही समजायचं ते. चला बॅगा आवरू या, मला आता ती कधी अंघोळ करीन असं झालंय. तुला म्हटलं ना मी गिफ्ट आणले तुझ्यासाठी, तुला दाखवते. ए स्वरूप, तू कुठे चालली तिकडे? मी तिच्या रूम मध्ये. नाही नाही, तू आमच्या बरोबर आमच्या बेडरूम मध्ये जायलाच. बट वाय? दीदीला त्रास होईल तुझा. नो वे दीदी, मी तुझ्या बरोबर तुझ्या रूम मध्ये राहिलं तर तुला चालेल. येस चलो लेट्स मूव. किती वाळून गेले पोर माझी. अगं पुन्हा पुन्हा तेच बोलशील का? अहो तुम्ही इथे सिगरेट ओढू नका, आईला आवडणार नाही. ओ नो.